नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. राज्यात सुरू असलेल्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून चांगलाच वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण निवडणूक आयोगाने ओबीसीच्या रद्द झालेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून येत्या 18 जानेवारीला मतदान घेण्याचं ठरवलंय. राज्यात सध्या 21 डिसेंबरला 106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदा, 15 पंचायत समित्या, 4,000+ अधिक ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत ओबीसी आरक्षणातील राखीव जागांवर निवडणूक आयोगाने 7 दिवसात हा कार्यक्रम जाहीर करावा असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यावरून आता 18 जानेवारीला ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासोबतच 21 डिसेंबर 18 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाचा निकाल एकत्रित घोषित करण्यात येणार असल्याने उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.